मी तुम्हाला काय सांगितलं, भाजप पक्षाचे 3.5 नेते जेलमध्ये जाणार. तुमची अपेक्षा होती की मी ती नावे काल सांगेल, जसे जसे ती आतमध्ये जातील तसे तसे तुम्ही मोजत जा. दुसऱ्याला जेलमध्ये घालवायच्या धमक्या देतात, आता तुम्ही जा, बाप बेटे जेलमध्ये जाणार, असं वक्तव्य संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केलंय. तर बघूया सविस्तर वृत्त. मला असं सांगितलेलं आहे की भारतीय जनता पक्षाचे 3.5 लोक जेलमध्ये जाणार, बरं का? तुमची अपेक्षा होती काल मी त्यांची नावं घेणार, जस जसे आतमध्ये जातील तस तसे तुम्ही मोजत जायचं. बाप बेटे नक्की जाणार, बाप बेटे 100% जेलमध्ये जात आहेत, दुसऱ्यांना घालवायला धमक्या देता, आता तुम्ही जा. ईडीच्या नावावर धमक्या, क्रिमिनल सिंडिकेट, ईडीच्या नावानं खंडण्या, आम्हाला ईडीला पैसे द्यावे लागतात, हे जे काय चाललं आहे ना, त्याचा आता लवकर भांडाफोड होईल. मी का फार आता बोलणार नाही, पण तुम्हाला मी सांगतो, काल मी बोललो ना, 19 बंगले दाखवा, दाखवले का? हे माझ्या बाजूला अर्जुन खोतकर आहेत, त्यांना ईडीने कसा आणि काय त्रास दिला मला माहिती आहे. या मुंबईतले बिल्डर, मुंबईतले व्यापारी यांच्याकडून ईडीच्या नावानं धमक्या देऊन या किरीट सोमय्यानं आतापर्यंत 100 crore रुपये गोळा केलेत, त्यातला 90% ईडीकडे गेला हे तो बाहेर सांगत असतो, बरं का? 8 JVPD स्कीम, एक सुजित नवाब नावाचा एक प्लॉट आहे, तो प्लॉट किरीट सोमय्या आणि त्याचा मित्र अमित देसाई बिल्डर या दोघांनी मूळ मालकाला ईडीची धमकी देऊन 100 crore प्लॉट, त्याच्यापेक्षा जास्त किंमत, 100 crore प्लॉट ह्या लोकांनी मातीमोल भावात आपल्या नावावर करून घेतला, अमित देसाईच्या नावावर, ईडीच्या धमकीने. ईडीची धमकी देऊन मी परत ईडी वारंवार घेतोय, ईडीच्या नावावर काय चाललंय कळायला पाहिजे देशाला. या किरीट सोमय्याने 8 JVPD स्कीम, सुजित नवाब नावाचा प्लॉट, 110 crore माझ्या मते तो आपल्या नावावर, आपल्या मित्राच्या नावावर जबरदस्तीनं करून घेतला. त्याच्याविषयी मी लवकरच येईन, पण तुम्हाला मी सांगतो, आणि त्यातले 15 crore किरीट सोमय्यांनी कोणत्या ईडीच्या अधिकाऱ्याला नेऊन दिले हे ईडीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट करावं, नाही तर मी त्याचं नाव घेईन. किरीट सोमय्या वारंवार आरोप, अरे सोडो यार, पुरावे सर, काही पुरावे देणार काही पुरावे कोण काही कोण कसले पुरावे किरीट सोमय्या कोण किरीट सोमय्या कोण आहे हु इज किरीट सोमय्या ही इज नॉट द इन्व्हेस्टिगेशन अथॉरिटी. आता जे मी सांगतो आहे, मी जबाबदार माणूस आहे, भारतीय जनता पक्षानं सांगावं की तो आमचा जबाबदार माणूस आहे, आणि त्याच्या आरोपाशी BJP सहमत. त्यांचं म्हणणं असं आहे की बंगलेच नाहीत तर मग 2013 ते 19, अरे सोड रे ते, अरे कर का भरलं, बंगले आहेत का नाही एवढं सांगायचं मला, हे कागद बिगद तुम्ही सांगू नका, मी परत सांगतोय, तुम्ही पण त्याच्या नादाला लागू नका, बरं का? हा, त्याला जाईल, तो जेलमध्ये जाईल आता लवकरच. बंगले तो दाखवतो ना, 19 बंगले कुठे आहेत? मी काल आव्हान दिलं आहे ना, आता तो कर का भरला याच्यावरती आला, बरोबर ना? 19 बंगले कुठे आहेत मी, हा माझा प्रश्न आहे. देवस्थानाच्या जमिनी कुठे आहेत हा माझा प्रश्न आहे. संजय राऊतांची बेनामी प्रॉपर्टी कुठे आहे हा माझा प्रश्न आहे, बरोबर आहे? अर्जुन खोतकरना त्रास का दिला जातोय हा माझा प्रश्न आहे. भावना गवळी, आनंदराव अडसूळ यांचा काय गुन्हा आहे हा माझा प्रश्न आहे. मग मी काल जे प्रश्न निर्माण केलेले आहेत, हा एक दूधवाला महाराष्ट्रात येतो, इकडला सरकारमधून काही लोकांचे पैसे आपल्या धंद्यात गुंतवतो आणि 7,000 crore मालक होतो, उत्तर द्या. माझा परत प्रश्न, अमोल काळे कुठे आहे? येऊ द्या समोर, नाही तर आम्ही समोर आणू. काय व्यवहार आहेत अमोल काळे? मी परत परत या विषयावर बोलणार नाही, परत तुम्ही आलाय म्हणून सांगतो आहे. तुम्ही आमचा अंत बघू नका, सुरुवात तुम्ही केलेली आहे,
सुरुवात आम्ही केलेली नाही, सुरुवात तुम्ही केलेली आहे. शेवट कोण करणार? शेवट आम्ही करणार. त्यांचं असं म्हणणं आहे की रश्मी ठाकरे ते कोण? अरे ते कोण तुम्हाला कळतं का? ते कोण? अरे छोडो यार, मी परत सांगतोय. 8 JVPD स्कीम रोड, सुजित नवाज प्लॉट, 100 कोटीचा प्लॉट, 110 कोटीचा प्लॉट, मातीमोल भावात ईडीची धमकी देऊन किरीट सोमया, त्याचा मित्र अमित देसाई बिल्डर, हा कसा हडप केला? कोणत्या अधिकाऱ्याने पैसे दिले त्याबदल्यात? त्या रॅकेटमध्ये सामील असल्याबद्दल हे लवकरच मी जाहीर करणार आहे.